नमस्कार मित्रांनो मी प्रतीक बळीराजा मोफत वीज योजना ही सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर पाच वर्षे वीज मोफत दिली जाणार आहे ही वीज नक्की कोणाला मिळणार आहे यात कोण पात्र होणार आहे जीआर मध्ये काय दिले गेलेले आहे ते आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर व्हिडिओ सुरू तर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यात महाराष्ट्र शासन पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासनाने घेण्यात आलेला आहे तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सेहेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत तर सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो तर कृषी ग्राहकाचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे सेहेचाळीस दलयू आहे तर प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी हो होतो सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेस विजेची उपलब्धता चक्रकार पद्धतीने करण्यात येते ठीक आहे तर जागतिक हवामान बद्दल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायाचा दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती उडवलेली आहे तर राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने ही महत्वपूर्ण योजना चालू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये अर्थसंकल्प भाषण यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही घोषित करण्यात आलेली आहे ठीक आहे तर यामध्ये आपण थोडक्यात शासन निर्णय काय आहे तो आपण एकदा पाहून घेऊया तर भारतातील शेती मुख्यात पावसाळा अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणात बदलामुळे मोसमी हवामानात बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत राज्यात शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा सात पॉइंट पाच एच पी लक्षात ठेवा त्या योजनेचा कालावधी कसा आहे तर सदर योजनेचा पाच वर्षासाठी म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता शासनाने दिलेली आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबवण्यात निर्णय घेण्यात येणार आहे ठीक आहे तर यामध्ये पात्रता काय आहे तर राज्यातील साडेसात एचपी एच पी पर्यंत शेतीपंपाची मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहे म्हणजे साडेसात एच पी पर्यंत तुमचे पंप हे असलं पाहिजे ठीक आहे तर हा जो शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळामध्ये हा उपलब्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे नवीन योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना धन्यवाद